अरे कळतं ना कळतंच घडते कवे काय करतोय हा अभ्यंकर्स मध्ये रोहितकडे माझ्याविषयी तक्रार करायला तर आला नाहीये ना मी रोज कटकट करते म्हणून अजून किती वेळ आपण याची वाट बघत बसायचं पण मला असं वाटतं की तू तिला सगळं सांगून टाक म्हणजे आत्ता सांग असं नाही म्हणत आहे मी पण वेळ काळ बघ आणि तिला सगळं सांगून टाक कारण तिला जर नंतर हे कळलं ना तर खूप जास्त मनस्ताप आणि तू काळजी करू नकोस काहीतरी नक्की करूया आपण कळवतो मी तुला श्याम थँक्स यार मला माहित होतं तुला सांगितल्यावर मला जरा तरी बरं वाटेल येऊ मी सध्या खूप घाईत आहे ठीक आहे तू ये काळजी करू नकोस आणि जास्त विचार करू नकोस याचा येतो मी हे सगळं जरी खरं असलं की आनंदने साक्ष दिली त्यांना पश्चाताप झाला असेल किंवा मायाला शिक्षा झाली तरी सुद्धा हे सगळं एकीकडे आणि आमची आमची आई आम्हाला सोडून गेली हे एकीकडे खरंय मधुरा म्हणते ते विषय आम्ही काय गमावलंय ते आमचं आम्हाला माहित आहे खरंच योग्य ते बोललात एक माणूस म्हणून तुमच्या या निर्णयाचं मी कौतुक करेन आज तुमच्यातला नवरा हरला पण तुमच्यातला माणूस जिंकला हा तर मानसीच्या घरी पोहोचला आधी रोहित कडे मग मधुरा मानसीला भेटायला भलता सलता कसला तरी विचार करून त्याचा पाठलाग करते जर का अशा वेळी मी याला इथे दिसले तर नको मी आपली घरीच जाते त्या मायाचं काय झालं तिला झाली शिक्षा हो आजच निकाल लागला जन्मठेप झाली तिला कोण कुठून आपल्या आयुष्यात येत आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो कंपनीला नवीन वृत्तीची गरज आहे उत्साह आणि रिस्क याचं कॉम्बिनेशन असलेल्या एम्प्लॉईजची गरज आहे आणि ऑफकोर्स या सगळ्यात तुमच्यासारख्या अनुभवी आणि एकनिष्ठ कर्मचाऱ्यांची गरज कधीच सरणार नाही बरोबर ना पण हे सगळं एकदम किंवा चुकीच्या मार्गाने मजुराला कळलं तर ती विरोध करेल आणि हे मला नकोय म्हणून तुम्ही इतक्यात तरी तिला काहीच कळून देऊ नका ती जॉईन होईपर्यंत सगळी मुलं रुळली असतील तिला स्वतःला फरक दिसेल ठीक आहे सर येऊ मी या